कोकण रेल्वेच्या मार्गालगत असलेली कुडाळ एमआयडीसीतली शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पडकी वसाहत विविध अनैतिक धंद्यांची केंद्र बनली आहे. संबंधित प्रशासनानं या ठिकाणी वेळीच लक्ष देणं आवश्यक असून एखादी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असा सवाल इथले नागरिक विचारत आहेत. सिंधुदुर्गचं जिल्हा केंद्र कुडाळ इथं असताना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी कुडाळ एमआयडीसी परिसरात निवासस्थानं बांधण्यात आली होती. कालांतरानं जिल्हा मुख्यालय ओरोसला स्थलांतरित झालं. तसंच या ठिकाणाहून कोकण रेल्वे मार्ग जात असल्यानं ही निवासस्थानं हलवण्यात आली. पण तिथपासून आतापर्यंत ओसाड पडून असलेली ही निवासस्थानं दारूचे अड्डे बनली आहेत. त्याचबरोबर इतरही अनेक अनैतिक धंदे तिथं सुरू असल्याचा आरोप इथले रहिवासी करतायत. एखादी दुर्घटना होण्याची वाट न बघता त्या ठिकाणी चालणाऱ्या अनैतिक धंद्यांना आळा घालावा अशी मागणी होत आहे. मी आता कुठल्या जंगलात किंवा रानात उभा नाही आहे, तर या ठिकाणी उभा आहे ज्या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्याचं जिल्हा केंद्र जेव्हा कुडाळ होतं त्यावेळी ते शासकीय निवासस्थानं होती आणि त्या निवासस्थानाच्या ठिकाणी मी इथे उभा आहे. आज सिंधुदुर्ग जिल्ह्याचं मुख्यालय हे ओरोसला आहे, सिंधुदुर्ग नगरी इथं आहे. पण गेल्या काही वर्षात या ठिकाणी जिथं सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अधिकारी राहत होते त्या ठिकाणची परिस्थिती आपण इथं बघतोय. माझ्यासोबत बघताय तुम्ही, या ठिकाणी सगळे रान वाढलेलं आहे, दुर्दशा झालेली आहे सगळ्या ठिकाणी. आणि या ठिकाणी फार मोठे मोठ्या प्रमाणात अनैतिक प्रकार, अनैतिक धंदे सुरू असल्याचं निदर्शनास येते. नेमकं कोणाचा इथे अधिकार आहे, कोणाचा वचक इथे आहे काही कळत नाही. पण ह्या जागा, ओसाड पडलेल्या जागा आज अनैतिक धंद्यांसाठी वापरल्या जात आहेत. माझ्यासोबत आहेत पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते राजन नाईक. राजनजी, आपण इथंच याच एरियामध्ये राहता, गेले कित्येक वर्ष आपण हे बघत आहात, इथे शासकीय निवासस्थानं ही होती आणि आता नेमका काय प्रकार आहे? आपण आता ज्या इमारतीमध्ये उभे आहोत, एक काळ जेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती झाली त्यावेळी अगदी माझ्या डाव्या हाताला सिंधुदुर्गचे RDC उपजिल्हाधिकारी राहायचे आणि उजव्या हाताला सिंधुदुर्ग पोलीस उपअधीक्षक राहायचे. आत्ता जर तुम्ही इथं बघितलं तर त्या इमारतींमध्ये अनेक प्रकारचे अनेक दारूच्या बाटल्या किंवा अन्य सगळं तुम्हाला पाहायला मिळेल. इथं आता नेमकं मला नाही सांगता येणार की ही इमारत आत्ता किंवा ही जागा कुणाच्या ताब्यात आहे, पण ही निश्चितपणे शासनाच्याच कुठच्या तरी अधिकाऱ्याच्या किंवा कुठच्या तरी खात्याच्या ताब्यात असावी. आणि ह्या जागेचा वापर सध्या असे अनेक अधिकारी लोक आहेत की ह्याची थोडीशी डागडुजी करून ते इथंसुद्धा राहू शकतात, किंवा ह्या इमारतींचा वापर अन्य आणखी अशा अनेक गोष्टींसाठी करता येऊ शकतो. पण इथं अनैतिक धंदे, अनैतिक व्यवसाय हे ह्या बिल्डिंगमधून राजरोज सुरू आहेत आणि त्याच्यावर पूर्णतः शासनाचा, प्रशासनाचा दुर्लक्ष होतो आहे. प्रशासनाचं दुर्लक्ष होतो आहे आपण इथं म्हणतोय, पण या संदर्भात शासनाने एखादी दुर्घटना घडावी, एखादा इथे कोणातरी बळी जावा, खून व्हावा, काहीतरी वेगळं घडावं अशी शासन वाट बघते का, काय वाटते तुम्हाला? नाही, निश्चितपणे असंच म्हणता येईल. कारण आता जे काही आपण पाहतो म्हणजे शासनाचे डोळे उघडण्यासाठी, प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी किंवा पोलीस डिपार्टमेंटचे डोळे उघडण्यासाठी अशी कोणती तरी घटना कारणीभूत ठरावी तरच त्यांचं लक्ष जाईल. अन्यथा हे असं राजरोज चालू आहे. आज जर तुम्ही पाहिलं तर अन्य सगळीकडे दारूची दुकानं, बार, बियर बार, परमिट रूम्स बंद झाले, त्याच्यामुळे अशा लोकांसाठी ही पंढरी निर्माण झालेली आहे. कुडाळ शहरात शासनाच्या अशा अनेक इमारती पडक्या स्वरूपात आहेत. या इमारती वापरात नसल्यानं त्याचा उपयोग अनेक अनैतिक गोष्टींसाठी होत आहे. मध्यंतरी जिल्हा परिषदच्या अशा काही इमारतींची पाहणी मुख्याधिकारी शेखर सिंह यांनी केली होती. या इमारतींची डागडुजी केल्यास त्यांचा पुनर्वापर होऊ शकतो. आपण बघू शकताय की या ठिकाणी दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला आहे. याचा अर्थ या ठिकाणी अनेक प्रकारचे अनैतिक धंदे चालतात, दारू पिणं होतं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार संपूर्ण देशामध्ये
दारूचे व्यवसाय जे हायवेच्या नजीक आहेत ते 500 मीटरच्या अंतरातले बंद केलेले आहेत. सिंधुदुर्गामध्ये कुडाळच्या मध्ये तर एकही दारू दुकान तसं सुरू नाही आहे, तरी देखील हे दारूच्या बाटल्या इथे उपलब्ध होत आहेत आणि त्यांचे पार्ट्या इथे होत आहेत, अनैतिक धंदे इथे चालत आहेत. नेमकं हे कोणाच्या आशीर्वादानं सुरू आहे आणि याला पायबंद बसणार आहे का, हाच खरा प्रश्न इथले रहिवासी विचारत आहेत. कॅमेरामन रोहित तांबेसह निलेश जोशी, कुडाळ.